पुण्यामध्ये आम्ही जवाहरनगरमध्ये राहतो. जवाहरनगर हे 34 घरांची एक कॉलनी विद्यापीठ रस्त्यावर 5-6 वर्षापूर्वीच तयार झालेली होती. कॉलनीच्या समोरच्या बाजूला IAS कॉलनी, तिथे मिलिटरीचे मोठे अधिकारी आणि रिटायर्ड IAS यांचे प्रचंड मोठे बंगले होते. एक एक एकरात वगैरे एखादा बंगला असायचा आणि त्याच्यासमोर ही छोटीशी घरं असणारी कॉलनी. तर समोरचे जे बंगलेवाले होते त्यांनी आमच्या कॉलनीच्या पुढच्या बाजूला स्वतः झाडं लावून त्यांचे माळी पाठवून ती झाडं वाढवून घेतली की आमच्या ह्या चांगल्या कॉलनीच्या समोर ही छोटी कॉलनी दिसू नये लोकांना. हा तिथला तो श्रीमंतांचा ॲप्रोच होता. जवाहरनगरमध्ये माझं सगळंच बालपण गेलं. तिथले सगळे लहान मुलं माझ्याच वयाची अनेक जण होतो, त्यांच्यात कधी रमलो कळलं नाही. त्यांच्याबरोबर दिवसभर खेळत राहणे हा माझा नित्याचा क्रम सुरू झाला. उशिरा पुण्याला गेल्यामुळं मला म्युन्सिपाल्टी शाळा नंबर 47 घालण्यात आलं. या शाळेला साधारण 1.5 किलोमीटर चालत जावं लागायचं आणि जायचा रस्ता हा ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मधून जात होता. दोन्ही बाजूला चिंचांची झाडं होती आणि त्यातून चालत जायचं, शाळा करून परत यायचं आणि शाळेतून आल्याबरोबर पुन्हा खेळायला सुरुवात. मी 3री बुकनवाडीला केली. 10वी मॅट्रिक इथं असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात बार्शीत 5वीत ॲडमिशन मिळाली. पुण्यात 6वीला गेलो पण मला काहीच येत नव्हतं, त्यामुळं मी 6वीत सपशेल नापास झालो. दुसऱ्या 6वीत कसाबसा पास झालो. पास झाल्यानंतर मला डेक्कन जिमखान्याच्या MES भावे हायस्कूलमध्ये घालण्यात आलं. 7वी 8वी या कशाबशा पार पडल्या. काठावर पास होत गेलो. काही विषयात नापास असलं तरी वरच्या वर्गात घातला ढकलला अशा पद्धतीने माझा प्रवास चालू होता. मला वरच्या वर्गात घालायचे कारण मला गणितामध्ये 100 जवळपास आणि विज्ञानातही 70-80 मार्क असायचे, त्यामुळं मला थोडंफार सॉफ्ट कॉर्नर मिळून भाषा किंवा इतिहास भूगोलात नापास झालं तरी पुढच्या वर्गात घातलं जात होतं. पण 9वीला मात्र कहरच झाला. मला आठवतंय ते सगळ्यात कमी मार्क मला होते इतिहास भूगोलामध्ये 100 पैकी 17. 17 मार्क पुढे वरच्या वर्गात घालण्याचा प्रश्नच नव्हता. आणि दुसरी 9वी हा माझा एक खूप मोठा अनुभव ठरला. या वर्गामध्ये सर्व 50 मुलं ही एकदा किंवा अनेक वेळा नापास झालेलीच होती. बरीचशी थोराड, काही जण दाढ्या करणारे. डेक्कनवर ही शाळा, कोथरूडचे 2 दूधवाले, डेक्कनवर हलवायाचा एक, तेलाचा एक, असे विविध प्रकारचे विद्यार्थी त्या वर्गामध्ये होते. आणि अशा वर्गामध्ये जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा तेच ऐकू यायला लागलं तेव्हा अरे हे तर आपल्याला येतं आहे असं वाटून मी 6 परीक्षेत पास झालो चक्क, फारसे एफर्ट न घेता. आणि आपण पास होऊ शकतो अशी भावना निर्माण होऊन हळूहळू माझ्या अभ्यासात वाढ झाली. अभ्यासात वाढ म्हणण्यापेक्षा काही वेळ तरी मी निदान अभ्यास करू लागलो. आणि त्यावर्षी 9वीच्या अंतिम परीक्षेत मला 50% गुण मिळाले आणि हे मलाच काय घरच्या कोणालाही खरं वाटत नव्हतं. 10वीला पुन्हा थोडीफार आता अभ्यासाची सवय लागलेली होती. आणि त्या 9वीच्या नापासाच्या वर्गात का असेना पण पहिल्या 5-7 नंबर 50%वाल्याचा लागला होता, त्यामुळं एक वेगळं ग्रुप निर्माण झाला. माझ्या सोबत असणारी मी जी मंडळी म्हणलं सिनियर होती त्यांच्याबरोबर मी असायचो. पण त्यातल्या बऱ्याच जणं सांगायचे अरे लेखा काय तू अभ्यास करते, तू हुशार आहे, तुला गणित ह्याच्यात फार चांगले मार्क पडतात, आमच्या नादी नको लागू, आम्ही तरी काय करणार हे, डोकंच चालत नाही, घरचे मारतात, मास्तर मारतात, शेवटी काय म्हणे कसं बसं, घरच्यांनी शिक्षण बंद केलं की धंद्यावर बसणार आम्ही, तुझं तसं नाही, तू कर अभ्यास कर म्हणून ते माझ्या मागे लागायचे. 10वीत मला 55% मार्क पडले म्हणजे 5% अजून वाढले. 11वी म्हणजे मॅट्रिक. मॅट्रिकला तर काय शाळेत अभ्यासच करून घेतात, त्यामुळं मॅट्रिकच्या वर्षी मात्र नियमितपणे अभ्यास सुरू झाला. इंग्रजी कच्चं होतं त्यासाठी साखळकर क्लासेस म्हणून होते ते लावलं. त्यांनी व्याकरण खूपच सुंदर मला शिकवलं आणि त्यामुळं मला
इंग्लिशमध्ये कधीही पुढे जन्मभरात बोलायला किंवा लिहायला प्रॉब्लेम आला नाही. असं करत करत त्या काळी 7 विषय घेऊन मॅट्रिकला बसत आणि ज्यांना कॉन्फिडन्स नाही असे 8 घेऊन बसत, त्यातला एक नापास झाला तरी तो पास व्हायचा मॅट्रिक. मग मला मी 8 विषय घेतलेले होते. मग आमची प्रिलिम झाली त्यात 60% मार्क पडले. त्या काळात 60% हे फारच चांगले मार्क होते. गुरुजींनी बोलवलं, अरे तू घरच्यांना विचार कशाला 8 घेतोस, तुला चांगले मार्क पडतील, तुझा वेळ जाईल 8व्या विषयात. मी घरी आलो, आईला म्हणलं असं असं आहे असं म्हणतात, बरं ठीक आहे घे. तेवढ्यात माझी मोठी बहीण होती ती म्हणाली, अजिबात नाही म्हणे, ह्याचं काय खरं आहे, नापास झाला तर उगाच वर्ष वाया जाईल, घेऊ द्या 8 विषय. आणि 8 विषय घेऊन मी मॅट्रिक पास झालो. मला 66% गुण मिळाले आणि त्या 8व्या विषयात मात्र मला 50 गुण होते. ह्या 66% सुद्धा भाषा किंवा इतर भाषा विषयांमध्ये मराठी हिंदी विशेषतः हे 50 आसपासच मार्क होते. पण गणित विज्ञान की जिथे समजणं असतं पाठांतर नाही अशा याच्यात मात्र चांगले मार्क मिळून मी गोरेवाडीला आलो. उन्हाळ्याची सुट्टी बरेच दिवस चालली होती. माझी ख्याती तर मी सांगितलेलंच आहे, हा काही सायन्सला जाण्याच्या लायकीचा नाही, योग्यतेचा नाही, याला ॲग्रिकल्चरला घाला, घरी उपयोगाला होईल असं सगळ्यांनी ठरवलं. मी आपला निवांतपणे उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर शेतात हिंडत राही. माझी आई मी 4 वर्षाचा असल्यापासून म्हणायची की श्री माझा डॉक्टर होणार आहे. आणि माझा हा शैक्षणिक वाटचाल पाहिले असता हे कधी शक्य होईल असं काही कधी कोणालाच पटत नव्हतं. तिच्या त्या म्हणण्याची सगळे टिंगल करायचे, हसायचे, अर्थात मागे, कारण तिच्या समोर बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. हिंमत नव्हती म्हणजे तिचं व्यक्तिमत्वच तसं होतं, ती काही कोणाला कधी रागवत नव्हती किंवा त्याला प्रश्न विचारत नव्हती. मग की तसं म्हणते म्हणून माझे मोठे मेहुणे प्रतापराव बोराडेंनी त्यावेळेस ट्रंक कॉल केला, कारण तेव्हा फोन वगैरे नव्हते. मी काय झालं ॲडमिशनचं विचारलं तर घरचे म्हणले नाही ॲग्रिकल्चरला घ्यायचे असं. अहो त्याच्या आईची इच्छा आहे तर जाऊ द्या ना, 1 वर्ष वाया जाईल, पुढच्या वर्षी कशी मिळेल, 66% मार्क आहेत, ॲग्रिकल्चरला फारचं 50% लागतात आणि तुम्ही घ्या त्याला ॲडमिशन. आता आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ आणि इंजिनियर असणारे कुटुंबातली ती व्यक्ती असल्यामुळं त्यांचं ऐकण्यात आलं. मला उठवलं, दुपारी मी झोपलेलो होतो, उठ तुला पुण्याला जायचं आहे, जा फर्ग्युसनला ॲडमिशन घे. मी आपला निघालो, रात्राण्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. बसमध्ये बसून पुण्यात गेलो फर्ग्युसन कॉलेजला. काहीच माहिती नाही, कसं जायचं, ॲडमिशन घ्यायची कशी, बरोबर तर कोणीच नाही. मग मी त्या ऑफिसमध्ये फिरत होतो. इकडे तिकडे फिरत असताना एका पिऊनचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणलं, काय रे बाबा का हिंडतोयस. म्हणलं, मला ॲडमिशन घ्यायची असतो. म्हणलं, ॲडमिशन तर संपल्या, 4-5 दिवस झाले बंद होऊन. अहो पण मी खूप दूर राहतो, माझं मराठवाड्यातून आलो, मला रिझल्ट उशिरा कळला वगैरे असं बोललो मी त्याला. बघू तुझी मार्कशीट मी दाखवली, अरे तुला तर चांगले मार्क आहेत, ॲडमिशन 60%लाच बंद झाल्यात, तुला 66 आहेत. मी सांगतो तसं कर. ते समोर व्हाईस प्रिन्सिपल आहेत का कार्यकर, त्यांच्याकडे जा, त्यांना सांग असं असं, आणि सांग मला लवकर हे नाही मिळालं, मला बस नाही मिळाली, प्रवास काहीतरी सांग, ते तुला ॲडमिशन देतील. मग मी गेलो आणि तो म्हणल्याप्रमाणेच झालं. काय पाहिजे सर, मी असं असं इथून. मग आता तर ॲडमिशन संपले, आता नाही मी देऊ शकत सर, मी लांबून आलो, इथून आलो, असं आहे, मी शेतकरी आहे वगैरे वगैरे. बघू तुझी मार्कशीट पाहिली, अरे ठीक आहे, एका चिठ्ठीवर त्यांनी सही करून दिली आणि घे ॲडमिशन म्हणून सांगितलं. आणि मी जाऊन ॲडमिशन घेतली. त्यावेळेस पुण्याला त्याला प्री डिग्री म्हणायचे. पी डीला दोन्ही विषय असायचे, गणित आणि सायन्स. त्यामध्ये मला अभ्यास नियमित करण्याला पर्यायच नव्हता, कारण 6 महिन्याचे आणि 9 महिन्याचे मार्क वार्षिक परीक्षेत मोजले जायचे. पण इंग्रजी हा माझा तो पहिला अनुभव होता, सगळं काही एकाएकी मराठीतून इंग्रजीत. मी फिजिक्सच्या क्लासला जाऊन बसलो होतो, ते शिक्षक आले, 1 तास बोलले आणि मी मन लावून ऐकत होतो. मी जरी घरी अभ्यास करत नसलो तरी शाळेत मी मन लावून ऐकायचो. आणि त्यांच्या भाषणामधलं ए अँड डी इज
याच्या पलीकडचा एकही शब्द मला कळला नाही आणि त्या लेक्चर हॉलमधून बाहेर आल्यानंतर डोकं ठणकायला लागलं। तो माझा डोकेदुखीचा पहिला अनुभव। यापूर्वी डोकं असं कधी दुखलंच नव्हतं। पाय दुखायचे, पाठ दुखायची, कंबर दुखायची, पडलं तर ते हात पाय दुखणार, डोकं कसं दुखत असेल लोकांचं असं मला वाटायचं। तो अनुभव मला पहिल्यांदा तिथं मिळाला। पीडीमध्ये चांगले मार्क मिळाले, म्हणजे 65% मिळाले, आणि त्यातही मला गणितातच मार्क जास्त होते। मग पुन्हा एकदा घरी तीच चर्चा, तोच प्रसंग, त्याला ते बी ग्रुप जमणार नाही, त्याला झेपणार नाही, जाऊ दे त्याला ए ग्रुपला, असं केलं। पुन्हा एकदा बोराडे सरांचा फोन आला, ते म्हणले की जाईल एक वर्ष, तोच पुन्हा डायलॉग। मग घरच्यांनी सांगितलं जा घे बी ग्रुपला, पुढच्या वर्षी मग ए ग्रुप घेता येईल, नाही मिळालं तर। मी घेतली ॲडमिशन, पण एफ वायला, म्हणजे फर्स्ट इयर बी एस सी, आत्ता ज्याला 12वी म्हणतो आपण, त्याला मात्र 6 महिन्याचे 9 महिन्याचे मार्क नव्हते। त्यामुळं करू अभ्यास, करू अभ्यास असं करत करत डिसेंबर उजाडला। भयानक दुष्काळाचं वर्ष होतं 1973, म्हणजे 72 डिसेंबर, आणि प्रिलिम परीक्षा झाली आणि त्या परीक्षेत मला सगळे मिळून 34% मार्क होते। मला पेपर घेणं, घरी सांगणं फारच अवघड झालं होतं आणि वेळ तर गेली असं वाटत होतं। त्यानंतर आता काय करायचं, काहीतरी कारण सांगू, असं तसं ऐन वेळेला बघू, आजारी पडू, वगैरे अनेक पर्याय माझ्या डोक्यात येऊन गेले। आणि नंतर एकाएकी मला असं लक्षात आलं की मी काही सांगेन लोक ऐकतीलही, हसतील, सोडून देतील, विसरतील, पण ते बाबाईला जेव्हा ही गोष्ट बोलतील तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काय भाव उमटतील हे मला एकाएकी समोर दिसायला लागलं आणि मी खडबडून जागा झालो। नाही, नापास होणं उपयोगाचं नाही, काहीही करून मला पास झालं पाहिजे। आणि मी मग एम के बुक कॉर्नर नावाच्या पुस्तक दुकानातून गेल्या 6 वर्षातले विद्यापीठाचे पेपर आणले, त्यातून माझे गेस काढला आणि 6 प्रश्न विचारतात एका पेपरला, 12-12 प्रश्न माझे तयार केले, त्याच्या 40 पानी वाया केल्या, त्या पाठ करून टाकले। प्रॅक्टिकलचं तर मला काही अडचण नव्हती, मी सगळे अटेंड केलेलेच होते। त्यावर्षी दुष्काळामुळं परीक्षा 2 महिन्याआधी घेण्यात आली, फेब्रुवारी अखेरीसच परीक्षा होती। आणि 8 पैकी 6 प्रश्न सोडवाऐवजी 10 पैकी 6 सोडवा असं ऑप्शन देण्यात आलं, कारण दिवस कमी केले गेले होते। आणि माझ्या गेसपैकी 10 मध्ये 8-8 प्रश्न आले, फक्त बायोलॉजीच्या पेपरला 5 प्रश्न आले आणि त्यामुळं बायोलॉजीत सगळ्यात कमी मार्क पडले। आणि त्यावेळेस मला 75% मार्क त्या परीक्षेत मिळाले। आणि त्यावर्षी मेडिकलला ॲडमिशन ही 73% बंद झाली। 200 ॲडमिशन विजय मेडिकल कॉलेजला होत असत, त्यात माझा 89वा नंबर होता। निकाल लागला आणि मी कॉलेज जॉईन केलं। हा शाळेतला आणि कॉलेजचा प्रवास 12वीपर्यंत, म्हणजे FY BSC पर्यंत, या काळामध्ये मला संगत, सोबत, मैत्री मिळाली ती जवाहरनगरमधील माझ्या मित्रांची, की जी आजही टिकून आहे। त्यांच्याबरोबर मी गोट्या, विटीदांडू, क्रिकेट, फुटबॉल असं काहीही आम्ही खेळत असू। जवळपासच्या टेकड्या रविवारी आम्ही पालथ्या घालून, दगडा उचलून त्याच्याखाली साप, विंचू यांना पकडून मारायचो। आम्ही सायकलवर सकाळी निघून पुण्याहून यवतला, पुण्याहून भोर भाटघर, बनेश्वर, पुण्याहून लोणावळ्याला एका दिवसात सायकलवरून आम्ही सफरी केलेले आहेत। एकदा शाळेमध्ये ऑफ तासाला एक शिक्षक आले, ते काय शिकवणार असं म्हणण्याऐवजी त्यांनी आम्हाला छंद हा विषय शिकवला, की छंद म्हणजे काय, कारण आम्हाला शब्द माहीत नव्हता। आम्हाला अनेक छंद होते पण त्याला छंद म्हणतात असं काही कधी कळत नव्हतं। मग छंद म्हणजे नाणी गोळा करणे, कुणाच्या तरी सहाय्य घेणे, काही असे मोठे मोठे छंद त्यांनी सगळे सांगितले। मग घरी आल्यानंतर सगळे आम्ही जवाहरनगरचे गँग आम्ही विचार केला की आपण काय छंद करू शकतो, कारण गुरुजी तर म्हणले
छंदाशिवाय जगण्याला अर्थ नाही. काय अर्थ असतो बघू ते तरी. आणि मग कारण जवाहरनगरमधली सगळी मंडळी ही तशी ग्रामीण बॅकग्राऊंडचीच होती जरी ते पुण्यातले होते. मग छंद शोधून काढला आम्ही. सिगारेटची पाकिटं, काडेपेटीचे मोकळे डबे आणि पोस्टाची तिकीटं, कारण याला पैसे लागत नाहीत. त्या काळात पॉकेट मनी शून्य होता. सायकलला हवा नसेल तर 5 पैसे मिळायचे. मग हा छंद कसा पूर्ण करायचा. आणि मग आम्ही सगळे मिळून आजूबाजूच्या सगळ्या कचरा कुंड्यात धुंडाळायला सुरुवात केली. एक एक करीत मग त्याची वर्गवारी झाली की कुठे फॉरेनचे स्टॅम्प मिळतात, कुठे साधे मिळतात, कुठे मोठे मिळतात. असं करता करता आमच्या कॉलनीतली ज्येष्ठ मंडळी मात्र आमच्या नावाने खडे फोडू लागली. कचरा कुंडी धुंडाळात हिंडतात म्हणजे कुत्र्यासारखी मूर्ख झाले, त्यांना काही कळेना झालंय. असं करत करत एक दिवशी एका कचरा कुंडीजवळ गेलो आणि त्या ठिकाणी रक्ताने माखलेले काही कापसाचे बोळे दिसले. त्या काळात बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा प्रसिद्ध होत्या. त्या वाकडूनमधून आम्ही वाचायचो. तर आम्ही त्याच्यावरून अंदाज बांधला की आजूबाजूला अरे ते तेवढा मोठा बंगला आहे, एवढा मोठा एरिया आहे, तिथं झाडी एवढी आहे, बहुतेक त्या घरात खून झाला आणि ते रक्ताचे बोळे इथं टाकलेले दिसतायत. असं म्हणून आम्ही घाबरून तिथून पळून गेलो आणि कचरा कुंडीकडं त्या जायचं बंद केलं. बऱ्याच वर्षानंतर असं कळलं की ते सॅनिटरी नॅपकिन होते. कारण ती कन्सेप्टच आम्हाला कधी माहीत नव्हती. तर असा हा जवाहरनगरमधले 34 घरांमध्ये अतिशय एकोपा होता. एकमेकांच्या अडीअडचणीला मदतीला ते धावून जात असत. आणि म्हणून तिथे आजही गेल्यानंतर माझे 10-15 जण मित्र हे जमा होतात. आणि तशा प्रकारचे तसा जीव लावणारे मित्र मला पुढे कधीही मिळाले नाहीत.